नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो दहा मार्च दोन हजार तेवीस आहे तर मित्रांनो इतर जी माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला पगार किती असणार आहे कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे वयमर्यादा काय असणार आहे कुठल्या पदासाठी किती वॅकन्सी आहे सर्व काही माहिती आपण या ठिकाणी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी सुरु सुरू या मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाआयटी मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे जनरल डेप्युटी जनरल मॅनेजर या पदासाठी निघालेली आहे एकूण तीन वॅकन्सी या पदासाठी आहे मुंबई या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असणार आहे शैक्षणिक अर्थ जे आहे मित्रांनो बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा टेलिकम्युनिकेशन मध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये किंवा सिमिलर फिल्डमध्ये तुमच्याकडे कुठली शैक्षणिक अर्थ असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त प्रोफेशनल सर्टिफिकेशन देखील तुमच्या या ठिकाणी टेलिकॉम नेटवर्कमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे या ठिकाणी हो मित्रांनो पंधरा ते अठरा वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे टेक्निकल सपोर्ट किंवा समतुल्य रोल तुम्ही केलेला या ठिकाणी असणं आवश्यक आहे सॅलरी तुम्हाला अठरा ते बावीस लाख रुपयाच्या दरम्यान पर इयर या ठिकाणी दिली जाईल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तीन वर्षासाठी वॅकन्सी तुमच्या या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी दोन वॅकन्सी या पदासाठी आहे मुंबई या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असणार आहे बॅचलर डिग्री जर तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंगमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता नेटवर्क सर्टिफिकेशन देखील तुमच्या या ठिकाणी लागेल दहा ते बारा वर्षाचा अनुभव तुमच्या या ठिकाणी लागणार आहे सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दहा ते बारा लाख रुपयाच्या दरम्यान वार्षिक या ठिकाणी दिली जाणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी तीन वर्षासाठी ही वॅकन्सी देखील या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे अकाउंट ऑफिसर या पदासाठी मुंबई या ठिकाणी जॉब लोकेशन आहे एक वॅकन्सी ठिकाणी आहे शैक्षणिक अर्थ जे आहे मित्रांनो बी कॉम तुमचं झालेलं असेल विथ सी इंटर किंवा एम बी ए फायनान्स किंवा मास्टर डिग्री इन फायनान्समध्ये तुमच्याकडे असेल चार ते सहा वर्षाचा सा अनुभव असेल तर पाच ते सात लाख रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला पर इयर सॅलरी दिली जाईल तीन वर्षाच्या काळासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी ठिकाणी ही आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे कॉस्ट अकाउंटंट या पदासाठी एक वॅकेन्सी या पदासाठी आहे मुंबई या ठिकाणी लोकेशन तुमचं जॉब लोकेशन असणार आहे शैक्षणिककरता जे आहे मित्रांनो कॉस्ट अकाउंट विथ बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कॉमर्समध्ये किंवा आय सी डब्ल्यू एमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता पाच ते आठ वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल सात लाख वीस हजार ते नऊ लाख साठ हजार रुपयाच्या दरम्यान वार्षिक सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तीन वर्षाच्या काळासाठी ही वॅकन्सी तुमच्या आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे लिगल असिस्टंट या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी मुंबईसाठी निघालेली आहे बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल लॉमध्ये एल एल बी झालेलं असेल किंवा एल एल एम तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता पाच ते सात वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुमचा लागेल सात लाख वीस हजार ते नऊ लाख रुपयाच्या दरम्यान तुम्हाला वार्षिक सॅलरी या ठिकाणी दिली जाईल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तीन वर्षासाठी ही वॅकन्सी देखील आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर नेटवर्क इंजिनिअरिंग आपदासाठी एक वॅकन्सी मुंबईसाठी निघालेली आहे बी बी टेक असेल किंवा सी एस तुमचं झालेलं असेल किंवा आय टी ई झालेलं असेल किंवा ई सी झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता नेटवर्किंगमध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेशन पाहिजे किंवा सिक्युरिटी सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पाच ते आठ वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल सहा ते आठ लाख रुपयाच्या दरम्यान वार्षिक सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तीन वर्षासाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो नेटवर्क इंजिनियर या पदासाठी पुढची वॅकन्सी आहे दोन वॅकेन्सी मुंबईसाठी निघालेल्या आहेत बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंगमध्ये इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तीन ते पाच वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल चार ते सहा लाख रुपयाच्या दरम्यान वार्षिक सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल तीन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे ओ अँड एम इंजिनिअर या पदासाठी चार वॅकन्सी या पदासाठी मुंबईसाठी निघालेले आहे तुमचं बी झालेलं असेल किंवा बी टेक झालेलं असेल चार ते सहा वर्षाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता चार ते सहा लाख रुपयाच्या दरम्यान वार्षिक सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तीन वर्षासाठी ही वॅकन्सी देखील या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे आय टी ऑफिसर असिस्टंट या पदासाठी एक वॅकन्सी मुंबईसाठी निघालेली आहे ग्रॅज्युएशन तुमचं कुठल्याही डिसिप्लिनने झालेलं असेल बेसिक कॉम्प्युटर स्किल्स तुमच्याकडे असेल चार ते सहा वर्षाचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तीन ते पाच लाख रुपयाच्या दरम्यान वार्षिक सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल तीन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे नेटवर्क मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी मुंबईसाठी या ठिकाणी देखील आहे बी बी बीटेक तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये आय टीमध्ये ईमध्ये ई सीमध्ये क्यू किंवा एम सी ए तुमचं झालेलं असेल सर्टिफिकेशन तुमच्याकडे नेटवर्कमध्ये क्लाउडमध्ये क्लाउड सिक्युरिटीमध्ये असणं आवश्यक या ठिकाणी आहे दहा ते बारा वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल दहा लाख ते बारा लाख रुपयाच्या दरम्यान वार्षिक सॅलरी तुम्हाला दिली जाईल तीन सी ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर या पदासाठी मुंबईसाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे बी तुमचं झालेलं असेल किंवा बीटेक झालेलं असेल कुठल्याही स्ट्रीमने तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता दहा ते बारा वर्षाचा अनुभव लागेल नऊ लाख रुपये ते बारा लाख रुपयाच्या दरम्यान वार्षिक सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळेल तीन वर्षासाठी ही वॅकन्सी ठिकाणी असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे आर एफ एम एम स्पेशलिस्ट या पदासाठी जी आय एस एक्सपर्ट या पदासाठी वेकन्सी आहे आगे। एक वेकन्सी या ठिकाणी मुंबईसाठी आहे बी तुमचं झालेलं असेल बीटेक झालेलं असेल आठ प्लस वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे टेलिकॉम आणि ऑप्टिकल फायबर मॅनेजमेंटमध्ये असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता नऊ लाख ,00 ,00 रुपये ते बारा लाख रुपयाच्या दरम्यान सॅलरी तुम्हाला मिळेल तीन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी वयाची मर्यादा कुठल्याही पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेली नाही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ईमेलद्वारे या ठिकाणी अर्ज करायचे आहेत त्यासाठीचा ईमेल आय डी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवरून देखील या ठिकाणी अर्ज करू शकता ईमेल आय डी आपण या ठिकाणी बघू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ईमेल आय डी मिळेल दहा मार्च दोन हजार तेवीसच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करायचे आहेत तुमचा रिझ्यूम जो असेल या ठिकाणी रेग्युलर नोकरीचा रिझ्यूम आपण तयार करून या ठिकाणी ईमेल आय डीवरती पाठवायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ बघण्यासाठीची लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही सर्व पी डी एफ व्यवस्थित वाचून या ठिकाणी अर्ज करायचे आहेत तर धन्यवाद मित्रांनो भेटूया संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये